प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, आजच्या या संदेशामध्ये पुन्हा एकवा मी पास्टर श्यामकांत सर्वगोडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. माझा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य करत आहे. त्याचं वचन तुम्ही ऐकत आहात, त्याच्या नामावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहात आणि तो चांगला देव आहे. तो प्रार्थनेचं उत्तर देत आहे, तो तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करत आहे आणि तुमच्या गरजा आणि इच्छा योजनाप्रमाणे तो तुम्हाला सहाय्य आणि पुरवठा करत आहे, हा माझा विश्वास आहे. प्रियानो, या रोपे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून परमेश्वरानं आम्हाला तुम्हापर्यंत त्याचं वचन घेऊन येण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून मी नम्र विनंती करतो रोपे टी व्ही चॅनलसाठी आणि या टी व्ही चॅनलवर देवाच्या वचनाची सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवकांसाठी, मंडळांसाठी तुम्ही प्रार्थना करा. माझ्यासाठीही तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा. या आजचा हा संदेश पवित्र शास्त्रातून मार्क कृषुभ्रतमान याचा 5वा अध्याय आणि 21 पासून काही वचनं आज आपण मनन करणार आहोत आणि माझा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त या वचनाचं रहस्य आणि सत्य तुमच्या मनात, हृदयात आणि अंतकरणात नक्की रुजवेल आणि आजची वचनं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला एक नवीन दिशा देणारी आणि आशीर्वादित करणारी आणि संजीवन देणारी अशी नक्की ठरतील. यामध्ये असणारे दोन घटना विशेष करून आज आपण पाहणार आहोत आणि पहिली घटना आहे यायराच्या कन्येला. प्रियानो, जेव्हा ती आजारी पडून मरावयास टेकली तेव्हा तिचा पिता, तिचा बाप तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि प्रियानो त्या यायराच्या घराकडे जात असतानाच रस्त्यामध्ये 12 वर्षे रक्तस्रावाने प्रियानो पीडित अशी बहीण, ती स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो त्या गर्दीत तिनं शिरून प्रभूला स्पर्श केला आणि ती बरी झाली. तर या दोन घटना वेगवेगळ्या आहेत परंतु यामध्ये तुम्हासाठी, परिवारासाठी आणि मंडळीसाठी परमेश्वराचा बोध आहे की ज्या बोध आम्ही जर लक्षात घेतला तर नक्की आमच्या तुमच्या जीवनात संजीवन येईल. या एका घटनेमध्ये त्या स्त्रीला प्राप्त झालेलं आरोग्य आहे, रक्तस्राव स्त्रीला, आणि यायराच्या कन्येला प्राप्त झालेलं जीवन आहे. मात्र जो प्रभू येशू ख्रिस्त, प्रियानो, स्वतः त्याच्या ठाई बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या ठाई जीवन होतं आणि ते मनुष्य मात्रांचा प्रकाश होतं. योहान कृषुभ्रतमान याचा पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे योहान कृषुभ्रतमान पहिल्या अध्याय आणि 4 वचनात, त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या ठाई काय आहे? येशू ख्रिस्ताच्या ठाई जीवन आहे आणि ते जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकाश असा आहे. आणि जेव्हा तो येशू आमच्या जीवनामध्ये प्रकाश बनून येतो तेव्हा हा प्रियानो तो प्रकाश आमच्यामध्ये जीवन असा उत्पन्न होतो. आणि म्हणून या आपण मार्क कृषुभ्रतमान 5वा अध्याय आणि 21 पासून काही वचनं आपण वाचूया. यायराच्या कन्ये जिवंत करणे व रक्तस्रावी बाईस बरे करणे. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला, तेव्हा तो सरोवराजवळ होता. मग याईर नामे एक सभासनाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने त्याला फार विनवणी केली की माझी लहान कन्या मरावयास टेकली आहे, ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण येऊन तिजवर हात ठेवावे. मग तो त्याच्या बरोबर गेला तेव्हा लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला व त्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, येशू ख्रिस्त मचव्यात बसून पलीकडे गेलेला आहे आणि जेव्हा तो पलीकडे उतरलेला आहे, मोठा समुदाय येशूच्या मागून प्रियानो त्या ठिकाणी येशूला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी, आजार मुक्त होण्यासाठी जमलेला आहे. मात्र त्या संपूर्ण गर्दीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर एक सभास्थानाचा अधिकारी आपल्या एकुलत्या एका मुलीसाठी येशू ख्रिस्ताची वैयक्तिक भेट घेत आहे. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अनेक लोक पाहायला मिळतात की येशू ख्रिस्ताकडं ते आलेत आणि त्यांनी बरे झालेत. परंतु हा मनुष्य,
हा सभास्थानाचा अधिकारी आहे, हा स्वतःसाठी नाही तर आपल्या लेकीसाठी, आपल्या मुलीसाठी तो प्रभू येशू ख्रिस्ताकडं आलेला आहे. एक सभास्थानाचा अधिकारी एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये माझ्या प्रियानो तो आपल्या मुलीसाठी, तो प्रभूला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. माझ्या प्रियानो यामधला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तो अधिकारी आहे, तो घरात थांबून येशूला बोलावून घेऊ शकला असता. परंतु प्रियानो बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आधी नम्रता मग मान्यता. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेला, हो कष्टी बारा क्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्या प्रियानो हा सभास्थानाचा अधिकारी आहे, मात्र त्याची मुलगी मरावयास टेकलेली आहे. ती एकुलती एक आहे आणि त्यानं एक नियोजन केलं, एक त्यानं निर्णय घेतलेला आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाईन. पुष्कळदा काही लोकांना प्रियानो प्रभूकडे यायला, चर्चमध्ये यायला, प्रार्थना सभेला यायला, मीटिंगला यायला लोक तयार नाही. त्याला कारण, मी एक अधिकारी आहे, मला काम आहे, मी एक मोठा उद्योगपती आहे, मला व्यवसाय आहे, मला घरामध्ये अनेक जबाबदाऱ्या आहेत. प्रियानो आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, तो निकदेम पण अधिकारी होता, पण रात्रीचा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि येशू ख्रिस्तानं त्याला नव्या जन्माविषयी आणि स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं. हा सभास्थानाचा अधिकारी देखील येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आपल्या मुलीसाठी. आणि प्रियानो त्याचं येणं कसं आहे बघा, एक 23 वचन, त्याला फार विनवणी केली व त्याच्या अगोदर 22 वचन, मग याईर नामे एक सभास्थानाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने त्याला फार विनवणी केली की माझी लहान कन्या मराव्यास टेकली आहे, ती बरी होऊन वाचाय म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावे. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात प्रभू येशूकडे, ख्रिस्ताकडे येऊन शरण येणं. येशू ख्रिस्ताकडे येऊन तो त्याला नमन करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या तो चरणाजवळ आलेला आहे. आपला अधिकार त्यानं बाजूला ठेवला, आपलं पद बाजूला ठेवलं. माझ्या प्रियानो दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला आणि त्याने मला माझ्या सर्व भयापासून मुक्त केलं. आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, तुम्ही कोणत्या पदावर आहात, किती मोठे अधिकारी आहात, किती मोठी संपत्ती तुम्हाकडे आहे, या सर्व गोष्टी गौण आहेत. प्रियानो जो स्वतःला उंच करीतो तो नमवला जाईल, पण जो ख्रिस्ताला उंच करीतो त्याला देव उंच करतो. म्हणून शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, आधी नम्रता मग मान्यता. माझ्या प्रियानं येशू ख्रिस्त स्वतः तो देवाचा पुत्र असताना नम्र झाला, त्यानं मानवाचं रूप धारण केलं, त्यानं तुमच्यानी माझ्यामध्ये येऊन वस्ती केली. तो पाण्यात गेला आणि योहानाच्या हातून त्यानं बाप्तिस्मा घेतला, तेव्हा आकाश उघडलं आणि पित्यानं कबूल केलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच माझा जीव संतुष्ट आहे. याचं तुम्ही ऐका, येशू नम्र झाला, पाण्यामध्ये गेला, तेव्हा आकाश उघडलं गेलं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र करता तेव्हा देव कार्य करायला चालू करतो, जेव्हा तुम्ही देवाला उंच करता तेव्हा देव तुम्हाला उंच करतो. आज अनेक लोक आहेत ते स्वतःला उंच करायचा प्रयत्न करत आहेत. मला मोठा मान सन्मान आहे समाजामध्ये, मी मोठा अधिकारी आहे, मोठा व्यावसायिक आहे. बस झालं प्रियानो, आज मी देवाचा सेवक नम्रपणे मी त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना, तुम्ही राजकीय पुढारी असाल, मोठे व्यावसायिक असाल, देव तुम्हाला अजून मोठ्या उच्च पदावर ठेवल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुमच्या उद्योगाला अजून भरभराट दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु वेळीच तुम्ही स्वतःला नम्र करा, वेळीच तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या, त्याला नमन करा. हा सभास्थानाचा अधिकारी प्रभू येशू ख्रिस्ताला नमन करत आहे, तो प्रवेशाच्या पाया पडलेला आहे आणि प्रभूला विनंती करत आहे की प्रभू माझी लहान कन्या खूप आजारी आहे आणि ती मरावयास टेकलेली आहे, तुम्ही येऊन तिच्यावर हात ठेवावा म्हणजे ती बरी होईल. किती मोठा विश्वास! आपलं पद बाजूला ठेवलं, आपला अधिकार बाजूला ठेवला आणि येशू ख्रिस्ताचा अधिकार त्यानं स्वीकारला. येशू ख्रिस्त हा आरोग्यदाता आहे, तो यांना हात ठेवला, त्याने येशूनं प्रार्थना केली की रोग बरा होतो, हा त्याचा विश्वास होता. माझ्या प्रियानो आम्ही जेव्हा प्रभूकडे येतो तेव्हा प्रभू आमच्या जवळ येतो. सभास्थानाचा अधिकारी शरण आला, पाया पडला, विनवणी करत आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आला म्हणत आहे, आपण येऊन माझ्या मुलीवर हात ठेवून बरे करा. आज तुम्हापैकी जी कोणी प्रियानो आपल्या पदाला देवापेक्षा महत्त्व देत असतील,
आपल्या व्यवसायाला अधिक महत्त्व देत असेल, शब्दातापेक्षा कामाला महत्त्व देत असेल, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हावर कधी कोणती वेळी सांगता येत नाही, आणि यासाठी प्रभूला शरण येणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रभू ख्रिस्ताला नमन करणं, त्याला विनवणी करणं फार महत्त्वाचं आहे. बायबल सांगतं, मग तो त्याच्याबरोबर गेला, तेव्हा लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला व त्याने त्याच्या भोवती गर्दी केली. प्रेस द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला हे आवडलेलं आहे की हा सभासदाचा अधिकारी असून तो नम्र झालेला आहे, पाया पडत आहे, प्रभूला विनवणी करत आहे. एवढेच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताला ही गोष्ट आवडली की आपल्या मुलीसाठी हा एवढा नम्र झालेला आहे. मुलीवर त्याचं किती प्रेम आहे आई वडिलांनो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागून जेव्हा तो यरुशलेमाच्या स्त्रिया मोठा आक्रोश करून येत होत्या, रडत होत्या, वधस्तंभावर येशू जात असताना त्याला फटके मारले जात होते, तो अवजड वधस्तंभ घेऊन प्रभू चालला होता, तेव्हा त्या स्त्रिया रडत होत्या. प्रभू येशू मागे बोलून त्यास म्हणाला, यरुशलेम कन्यानो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका. या हिरव्यागार झाडाचं असं केलं तर वाळलेल्यांचं काय होईल? आज तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनातून तुम्हाला सांगत आहे, जो प्रभू येशू त्या यरुशलेमाच्या कन्यांना म्हणाला माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा. माता पितांनो, आज तुमची मुलं कोणत्या परिस्थितीत आहेत? या मनुष्याची, सभासदाच्या अधिकाऱ्याची कन्या विकारानं ग्रस्त होऊन ती मरावयास टेकलेली आहे. आज तुमची मुलं कदाचित व्यसनामुळं ती मरणाच्या वाटेस चालली असतील, कुसंगतीनं त्यांची निखी बिघडली असेल, अनेक चुकीच्या गोष्टीमध्ये ते अडकले असतील. आज तुम्हाला आई वडिलांनो, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो यरुशलेमाच्या कन्यांना म्हणाला माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. आज वेळ आलेली आहे तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी प्रभूजवळ प्रार्थना करून रडण्याची, प्रभूला विनंती करण्याची की येशू माझ्या मुलांवर दया कर, माझ्या मुलीवर दया कर, माझ्या मुलांचं परिवर्तन कर, तारण कर, नवीन जीवनाचा अनुभव दे. आज निवांत आहेत आई वडील, व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत, उद्योगामध्ये पैशाच्या मागं लागलेले आहेत, अनेक प्रकारची पद अधिकार आणि म्हणून कुटुंबाकडे काही लोकांचं लक्ष नाही. पण आज देवाचं वचन आई वडिलांसाठी येत आहे की नम्र व्हा, प्रभूवर आपली चिंता टाका, प्रभूला म्हणा, प्रार्थना करा की हे प्रभू माझ्या मुलाचं परिवर्तन कर, माझ्या मुलांचं तारण कर. आम्हाला आपली मुलं वयात आलेली लक्षात येतात, त्यांच्या विवाहासाठी आम्ही तयारी करतो, परंतु आम्ही आमची मुलं, त्यांचा नवा जन्म झाला आहे काय, त्यांचं परिवर्तन झालं आहे काय, त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे काय, त्यांना तारण प्राप्त झालं आहे काय, याचा विचार कधी करणार आहात? आणि मग पालक साहेबांकडे जाऊन माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे बरं का, लग्न तुम्हीच लावायचं बरं का? पालक साहेब, मोठं लग्न करायचं, मोठ्या गोष्टी करायच्या, सगळं ठीक आहे, परंतु आज मी देवाचा दास तुम्हाला सांगू इच्छितो, लग्नाची वेळ येणे अगोदर तारणाची वेळ फार महत्त्वाची आहे, मरणाची वेळ येणे अगोदर जीवनाच्या वाटेवर मुलानं येणं फार महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्ताला हे आवडलं की हा मनुष्य आपल्या मुलीसाठी गयावया करत आहे, आणि प्रभू त्याच्या घराच्या दिशेनं जावयास निघालेला आहे. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती, तिने बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःख बसवून त्याच्याजवळ आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते, तरी बरी न होता तिचा रोग अधिक झाला होता. ती येशूविषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. तिने म्हटले, मी केवळ याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईन. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा जरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झाला होत असे तिला शरीरात अनुभव आला. प्रेज द लॉर्ड. येशू त्या याईराच्या घराच्या दिशेनं जात आहे, परंतु अजून एक अद्भुत घटना घडली. 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली एक स्त्री त्या गर्दीमध्ये प्रभूला त्याच्या वस्त्राला स्पर्श केलेला आहे. याईराच्या कन्येचं वय पण 12 वर्ष होतं. या रक्तस्रावी स्त्रीचा जो रक्तस्राव 12 वर्ष चालू आहे, 12 वर्ष, 12 आकडा हा महत्त्वाचा आहे. आपलाच ठाऊक असेल, येशू ख्रिस्त यरुशलेमात ज्यावेळेला आपल्या आई वडिलांसोबत गेला तेव्हा तो 12 वर्षाचा होता, आणि हा 12 वर्षाचा तरुण येशू ख्रिस्त वल्लांडणाच्या सणामध्ये प्रियानो कुठे होता? परमेश्वरच्या सभास्थानात होता.
ही आई वडील तो सण आटपून घरी माघारी आले. 3 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला बाळ, आपला मुलगा आपल्यासोबत नाही. आणि मग त्यांनी ते शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा येशू हा 12 वर्षाचा तरुण त्यांना गुरुमंडळामध्ये दिसला. आज तुमची मुलं या 12व्या वर्षात आणि वाढत्या वयामध्ये कुठं आहेत, ती कुणासोबत आहेत, कोणत्या लोकांमध्ये त्यांचा संचार आहे, कोणत्या लोकांबरोबर त्यांची सहभागिता आहे, तुम्ही तपासणं फार महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळी म्हणायचं 12वे वर्ष धोक्याचं, 16वं वर्ष धोक्याचं. आज वय कोणतंही असू दे, हे जग आणि जीवन पण धोक्याचंच आहे. पर आनंदाची गोष्ट ही आहे की प्रियानो, येशू ख्रिस्त आजही तो तुमच्या घराच्या दिशेनं तुम्हाकडे येत आहे. तो तुमच्या घरामध्ये आहे, तो या जगामध्ये आहे, तो तुम्हाबरोबर चालू इच्छितो, येशू ख्रिस्त तुम्हामध्ये राहू इच्छितो. त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याने तुमच्या परिवारात संजीवन आणावं, जीवन आणावं, तुमची इच्छा आहे काय? यायराची कन्या शेवटची घटका मोजत आहे. आणि प्रियांना अशा वेळेला येशू गर्दीसोबत, याईरासोबत त्याच्या दिशेनं जात आहे. आज जगाची परिस्थिती काय आहे? हे जग शेवटच्या घटकेमध्ये आहे. जगामध्ये प्रियानो अनेक व्याधी आलेले आहेत, अनेक प्रकारचे समस्या आहेत, अनेक प्रकारचे वादविवाद आहेत. अशी परिस्थिती या जगामध्ये आहे. या जगाला संजीवनाची गरज आहे, जीवनाची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आजही कार्य करत आहे. जे त्याचा धावा करतात त्यांचं तो ऐकतो, जे त्याच्याकडे वळतात त्यांच्याकडे येशू वळतो, जे त्याला स्वीकारतात आणि त्याच्या नामावर विश्वास ठेवतात त्यांना प्रभू आपली मुलं बनवतो, जे त्याला स्पर्श करतात त्यांना येशू आरोग्य देतो. 12 वर्ष रक्तस्राव असणारी स्त्री पहा, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःखे सोसून आपल्या जो होते नव्हते ते सर्व तिने खर्चिले होते, तरी बरी न होता तिचा रोग वाढतच गेला होता. आजारातून मुक्त होण्यास, व्यसनातून मुक्त होण्यास, पापातून मुक्त होण्यास लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहेत जगात. व्यसनमुक्ती केंद्रात घालायचं, या ठिकाणी जाऊन वेगळा उपचार काय तर करून बरं होईल काय? प्रियानो, येशू ख्रिस्त व्याधीमुक्त करणारा देव आहे. तो प्रभू येशू म्हणतो, तुझे सर्व रोग मी बरे करेन, तुझ्या घराच्या तंबूजवळ एकही व्याधी येणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही परिस्थिती पाहतो, त्या स्त्रीचं रक्तस्राव वाढतच होता, सगळे पैसे संपून गेले, वेळ वाया गेली, परंतु एक गोष्ट तिच्या जीवनात चांगली झाली की काय? की बायबल सांगतं, येशूविषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिशिरली. प्रियानो, येशू ख्रिस्त हा व्याधीमुक्त करणारा देव आहे, तो पापक्षमा करणारा देव आहे, हे तिनं ऐकलं होतं. आणि या विश्वासानं, बायबल सांगतं, ऐकल्यानं विश्वास वाढतो. पण विश्वासाबरोबर कृती महत्त्वाची आहे. या स्त्रीनं ती कृती केली. आज अनेक लोक देवाचं वचन ऐकतात परंतु चर्चमध्ये यायची कृती करत नाहीत, शब्दात पाळत नाहीत. ही केविलवाणी गोष्ट आहे. शब्दात पाळल्यानं देवाला आनंद होतो, आणि जेव्हा देवाला आनंद होतो, देव तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहत नाही. देवाची आज्ञा आशीर्वाद देते. प्रिय बंधू आणि बहिणी, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा एक स्पर्श तुमचं जीवन बदलून टाकेल. जेव्हा तुम्ही विश्वासाने येशूला स्पर्श कराल, तुमचं जीवन बदललं जाईल. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जितक्याने त्याला स्पर्श केला ते बरे झाले, आणि जितक्यानं येशू ख्रिस्तानं स्पर्श केला ते पण बरे झाले. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमची वाट पाहत आहे, कोण मला स्पर्श करेल? आणि तो येशू तुम्हाला स्पर्श करण्यासाठी आज आतुरलेला आहे. तो तुम्हापासून दूर नाही प्रियानो, तुम्ही त्यापासून दूर आहात. जो वचन ऐकल्यानं विश्वास तुमच्यामध्ये आहे, त्या विश्वासासहित कार्य करा. कारण प्रियानो, विश्वास क्रियेसहित कार्य करतो. प्रियानो, कोणी तर म्हणत असेल, माझा येशूवर मोठा विश्वास आहे, पण जर तुम्ही प्रार्थना ही क्रिया करत नाही, भक्ती ही कृती करत नाही, शब्दात पाळणं ही कृती करत नाही, अर्पण देवाला देणं ही कृती करत नाही, तर तुमच्या जीवनात कार्य कसं होईल? भूतही विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. आमचा विश्वास काय असा असावा का? अजिबात नाही. बायबल सांगतं, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, हे त्याला नीतिमत्त्व असं गणण्यात आलं. आणि देवाने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे अब्राम आपला देश गणगोत्र सोडून बाहेर पडला, आणि देवानं त्याला वाळूच्या कणा इतकी, ताऱ्याइतकी संतती त्याला दिली. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि तो आशीर्वादित झाला. माझ्या प्रियानो,
नोहानं देवावर विश्वास ठेवला आणि तारू बनवलं, अनेकांचा प्रियाण त्या परिवाराचा नाशापासून बचाव झाला. त्या रहाब वेशीनं देखील विश्वास ठेवला आणि तिच्या घराण्याचा नाश वाचला. आज तुम्हाला मी देवाचा सेवक देवाच्या वचनातून बोध करत आहे, तुमचा विश्वास तुम्हाला तारू शकतो. आणि जेव्हा विश्वास देवाचं वचन ऐकून तुम्ही विश्वास धरता आणि कृती करता, तेव्हा ती प्रार्थनेची कृती, ती भक्तीची कृती, तुम्ही उचललेलं विश्वासाचं पाऊल, शपातला जाण्याची कृती, भक्ती करण्याची कृती तुमच्या जीवनामध्ये संजीवन आणल्याशिवाय राहत नाही. या स्त्रीनं ती म्हणाली, मी गर्दीत जाईन, येशूला स्पर्श करेन आणि मी बरी होईन. आज अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळत आहेत, त्यांचं जीवन बदललं जात आहे. अनेक लोक देवाचं वचन ऐकून पश्चाताप करत आहेत आणि त्यांचं तारण होत आहे. आज तुम्ही कुठे आहात? आज कोणत्या गर्दीमध्ये तुम्ही आहात? जगाच्या गर्दीत, चुकीच्या मित्रांच्या गर्दीत? या भाऊ गर्दीत अडकू नका. चिरडले जाल, गुदमरले जाल आणि नाश पावाल आणि लोक तुम्हाला ओलांडून पलीकडे जातील. आज मी देवाचा सेवक नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो, येशूच्या मागून या. येशू ख्रिस्त तुम्हाला बोलावीत आहे. बस झालं माझ्या प्रियानं, जे पाप, गुपित पाप, गुपित चुकीच्या गोष्टी ज्या करत असाल, आज येशू तुम्हाला पाहत आहे. हिच्या जीवनामध्ये रक्ताचा झरा वाढत होता, पण तिने येशूविषयी ऐकलं आणि कृती केली विश्वासाची. तिनं प्रभूला स्पर्श केला आणि ती, बायबल सांगतं, ती बरी झाली. माझ्या प्रियानो, यानंतर एक घटना घडली आणि बायबल सांगतं 35 तो हे बोलत आहे त्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोण येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली आहे, गुरुजीला आणखी श्रम देऊ नका. परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्याने आपणाबरोबर पेत्र, याकोब, याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणाला येऊ दिलं नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्याने पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपवास केला, पण त्या सर्वांस बाहेर घालून मुलाचा बाप व आई आणि आपल्या बरोबरचे इसम यास घेऊन मूल होते तो तिथं आत गेला. नंतर बालिकेचा हात धरून तो म्हणाला, तलिता कुम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. ती 12 होती तेव्हा ते लागलीच अत्यंत विस्मित झाले. हे कोणाला कळू नये म्हणून जपाशी त्याने त्यास निक्षणाज्ञा केली आणि तिला खावायला द्यावायला सांगितले. प्रेस द लॉर्ड. पहा, ज्यावेळेला हा सभास्थानाचा अधिकारी आपल्या मुलीसाठी येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे, नम्र झाला, पाया पडला आणि प्रभूला विनवणी करत आहे, प्रभू येऊन माझ्या मुलीला तू बरं कर, कारण तिचा रोग बरा होत आहे. प्रभू जायला चाललेला आहे, प्रभूला हे आवडलं, त्याचं ते समर्पण, त्याची ती प्रार्थना, त्याचा तो नम्रता. परंतु रस्त्यामध्ये एक स्त्री, 12 रक्तस्राव स्त्री, तिनंही विश्वासानं स्पर्श केला. प्रभूने मागं वळून म्हणाला, कोण मला स्पर्श केलं? खरं तर गर्दीमध्ये अनेक लोक त्याला स्पर्श करत होते, परंतु येशू म्हणतो, बाकीचे फक्त स्पर्श करत आहेत, पुशिंग आणि पुलिंग चालू आहे, पण एक असा स्पर्श आहे की जो विश्वासाचा स्पर्श आहे, जो आशेचा स्पर्श आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताला मागून येणारे पुष्कळ आहेत, पण येशू ख्रिस्ताला बिलगून राहणारे लोक प्रभूला हवे आहेत. मंडळीमध्ये येणारे लोक पुष्कळ आहेत, पण मंडळीच्या कामामध्ये भाग घेऊन देवाचं गौरव करणारे लोक प्रभूला हवे आहेत. पालकांसोबत राहणारे पालकांच्याबरोबर अनेक लोक आहेत, पण पालकांच्या दृष्टांतामध्ये, पाष्टरांच्या योजनेमध्ये भाग घेऊन प्रार्थनेद्वारे, भक्तीद्वारे, पाष्टरांना मदत करण्याद्वारे त्यांच्याशी विश्वास राहणारे लोक देवाला हवे आहेत. आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाकडे पाहत आहे. तुम्ही कोणत्या गर्दीत आहात? जगाच्या गर्दीत का मंडळीमध्ये? जगाच्या पुढाऱ्यांबरोबर का येशू ख्रिस्त यानं हा खऱ्या पुढाऱ्याबरोबर? जगाच्या लोकांबरोबर की देवानं नेमलेले जे सेवक पालक आहेत या पुढाऱ्यांबरोबर? तुम्हाला काय हवं आहे? प्रियानो, येशू जीवन आणि संजीवन देणारा देव आहे. येशू ख्रिस्ताला तिनं स्पर्श केला, ती स्पर्श विश्वासाचा होता, तो स्पर्श एका आशेचा होता आणि प्रभूने तिला बरं केलेलं आहे. प्रभू येशू म्हणतो, मुली तुझ्या, 34 त्यांनी तिला म्हटले, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, सुखरूप जाणे आपल्या पिढेपासून मुक्त आहेस. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही नम्र होऊन विश्वासानं प्रार्थनापूर्वक येशू ख्रिस्ताकडं अश्रुभावून प्रार्थना करता, त्याचं सहाय्य मागता, तेव्हा येशू तुम्हाला बरं करतो. व्याधी कोणतंही असू दे, पीडा कोणतीही असू दे,
संकट कितीही मोठं असू दे, काळजी करू नका प्रियानो, त्या पिढीपेक्षा त्या संकटापेक्षा येशू ख्रिस्त मोठा आहे. हालेलुया. दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकलो, की पहिली गोष्ट की रक्तस्रावी स्त्री बरी झाली, दुसरी गोष्ट येशू ख्रिस्त याईराच्या कन्या मरण पावलेली ऐकून पण पेत्र याकोब यहोवान यांना त्याच्या घरात घेऊन गेला आणि प्रभूने तिचा हात धरलेला आहे आणि प्रभू म्हणतो मुली तलिता कुम, मुली मी तुला सांगतो उठ, आणि मुलगी जिवंत झाली, तिचा आत्मा परत आला, प्रभूने तिला खावायस द्यायला सांगितलं. या दोन घटनेमध्ये एक महत्त्वाचं प्रगटीकरण आहे. माझ्या प्रियानो, कदाचित आज या मंडळ्या ज्या आहेत, देवानं नेमलेल्या मंडळ्या, मंडळ्यामध्ये कदाचित रक्तस्रावी स्त्रीसारख्या अवस्था काही मंडळ्यांच्या झाल्या असतील. प्रभूच्या मागून लोक जात आहेत, परंतु माझ्या प्रियानो, अनेक लोकांच्या जीवनामध्ये संजीवन नाही, पापक्षमेचा अनुभव नाही, तारणाचा आनंद नाही, जीवन नाही, आणि लोक चाललेले आहेत, मंडळीमध्ये येत आहेत, भक्ती करतायत, प्रार्थना करतायत, परंतु त्यांच्यामध्ये जर आरोग्य नाही, शांती नाही, तर प्रियानो तुमचं जीवन हे रक्तस्रावी स्त्रीसारखं आहे. तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये, तुमच्या जीवनात अध्यात्म जीवनात आध्यात्मिकरित्या तुमच्या जीवनात आरोग्य संजीवन येण्याची आवश्यकता आहे. आज तो अनेक मंडळांना, अनेक विश्वासणाऱ्यांना, अनेक प्रार्थना करण्यात तुम्हाला तो तपासत आहे. होय, सगळेच येशूच्या मागून जात आहेत, परंतु तिथं ढकलाढकली चालू होती, तिथं फक्त पुढं जाण्याचा प्रयत्न करत होता. काही जण येशूच्या पुढं जाण्यात जात होते, येशूच्या मागून जात होते. आज जगामध्ये आध्यात्मिक जीवनात पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी ह्या जगामध्ये घडत आहेत. स्वार्थता ही जीवन देते, पण आज जगामध्ये अनेक लोकांमध्ये फक्त भविष्यवाण्या चालू आहेत. आत्म्याचं तारण होणं फार महत्त्वाचं आहे, पण शरीराच्या आरोग्याकडे लोक लक्ष देत आहेत, ही केविलवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून देवाचा दास मी तुम्हाला सांगू इच्छितो, येशू ख्रिस्त हा संजीवन आणि जीवन देणारा देव आहे. येशू ख्रिस्तानं रक्तस्रावी स्त्रीचा तो विश्वास, तिची विश्वासाची कृती पाहिली आणि प्रभूचं संजीवन तिला लाभलं आणि ती व्याधीमुक्त झाली. प्रभूशी तिला म्हणतो आपल्या पिढेपासून मुक्त आहेस, शांतीने जा. आज मंडळी हो, जे तुम्ही येशूच्या मागून येत आहात, येशू ख्रिस्त मंडळांना, सेवकांना, मंडळीतील विश्वासदारांना तपासत आहे, तुमचं त्याच्या मागून येणं कसं आहे? फक्त शारीरिक स्वास्थ्य, मानसिक समाधान, भरभराट यासाठी तुम्ही येत आहात? प्रियानो, संजीवन पाहिजे, विश्वासाची कृती, प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये, सेवकाईमध्ये तुम्ही प्रभूच्यामध्ये प्रभूला धरून बिलगून पुढे जाणं गरजेचं आहे. तेव्हा ज्या गोष्टी तुमच्या गेलेल्या आहेत, पैसा गेलेला असेल, शांती गेलेली असेल, आनंद गेलेला आहे, काही लोकांनी तुमचं हिरावून घेतलेलं आहे, कदाचित तुम्ही सगळं तुम्ही हिरावून घेतलं असेल, पण आज आनंदाची बातमी आहे की बायबल सांगतं येशू ख्रिस्तानं तिच्या रक्ताचा झरा सुखवला, प्रभू येशूनं ख्रिस्ताच्या द्वारे तिला संजीवन लाभलं. आज कोणत्या गोष्टी तुम्ही गमावलेला आहात, येशू ख्रिस्त पुन्हा तुम्हाला देईल. तुमची विश्वासाची कृती फार महत्त्वाची आहे. काही मंडळांची अवस्था ही मृत मंडळीसारखी झालेली आहे. याईराची कन्या मरण पावली होती, परंतु तिथं देखील येशू ख्रिस्तानं जीवन आणि संजीवन आणलं. प्रभू येशू ख्रिस्तानं तिचा हात धरलेला आहे. आज येशू ख्रिस्त तुमचा हात धरण्यासाठी तयार आहे, तो तुम्हाला मिठी मारण्यासाठी तयार आहे. येशून जेव्हा तिचा हात धरला तेव्हा तो म्हणतो तलिता कुम, मुली मी तुला सांगतो उठ. आज तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बहीण भावानं, कुटुंबीया नात्यानं, मंडळी या नात्यानं तुम्हाला म्हणत आहे, आता उठा आणि जागृत व्हा, स्वार्थ कार्यासाठी, प्रार्थनेसाठी, त्याच्या राज्याच्या घोषणेसाठी. आज मंडळीची अवस्था कदाचित त्या याईराच्या कन्येच्या सारखी झालेली असेल. प्रियानो, तिच्यामध्ये देवानं पुन्हा आत्मा आणला, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आणि आत्मा पुन्हा तिच्यामध्ये आला आणि ती उठून बसली. आज मंडळांना मृत स्वरूप काही ठिकाणी आलेलं आहे, परंतु या मंडळांना संजीवन येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळतं. येशूने तिचा हात धरला, आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचा हात धरून तुम्हाला पाचारण करत आहे, मुला उठ मी तुला सांगतो, हे निद्रिस्ता जागा हो आणि मेलेल्यातून उठ, ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश येईल. माझ्या प्रियानो, हाचा संदेश की जीवन आणि संजीवन
प्रभू येशू ख्रिस्तानं त्या रक्तस्रावी स्त्रीला रक्तस्रावामधून बरं केलं. प्रभू येशू ख्रिस्तानं याईराच्या कन्येला जीवन दिलं. दोन्ही घटनेमध्ये हिला जीवन मिळालं, तिला संजीवन मिळालं. माझ्या प्रियानो, आज तुम्हा प्रत्येक कुटुंबाला, मंडळीला याची गरज आहे. आज तुमची अवस्था काय आहे? आज आमची कृती करणं महत्त्वाचे आहे की विश्वासानं येशू ख्रिस्ताच्या मागून जाऊन त्याला स्पर्श करणं आणि येशूमध्ये राहणं. जरी आमच्या गोष्टी आम्ही गमावल्या असतील, तरी प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आशा न सोडता विश्वास धरून प्रार्थना करणं, त्या प्रभूनं यायराचा तो धावा, तो विश्वास, ती प्रार्थना, ते शरण येणं ऐकून प्रभू येशू ख्रिस्तानं त्याची मेलेली कन्या त्याला परत प्राप्त करून दिली. देवा करो, ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहेत त्या प्रभू येशूच्या नामामध्ये तुम्हा कुटुंबाला, मंडळांना पुन्हा प्राप्त हो. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र येशू, दयाळू प्रभू, धन्यवाद देतो. हा मोलाचा संदेश प्रियजनाने आज ऐकलेला आहे. ज्या गुजगोष्टी आणि गुपित रहस्य आज बापा येशू या संदेशाद्वारे ऐकणाऱ्यांना प्रभू तू कळवल्यास, मी प्रार्थना करतो प्रभू येशू, ज्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत प्रभू, त्या रक्तस्रावी स्त्रीसारखी त्यांची अवस्था असेल, अनेक गोष्टीमध्ये त्यांची पडझड होत असेल, अनेक गोष्टीमुळे त्यांना परमेश्वर अशक्तपणा असेल, आर्थिक नुकसान असेल, मानसिक दबाव असेल, येशू तुझ्या नावामध्ये तू त्यांना परमेश्वरा पुन्हा एकवा त्यांच्या जीवनामध्ये संजीवनी होऊ दे. व्याधी येशूच्या नावात निघून जाऊ देत, सर्व पडझड थांबू लागू दे. आणि बापा येशू, त्यांनी विश्वासानं घेतलेला निर्णय, प्रार्थना याद्वारे त्यांना जीवन दे प्रवेश. जसं याईराच्या कन्येला प्रभुत्व तिचा हात घट्ट धरला आणि येशू ती उठून बसली, आज बापा येशू, ज्यांनी सोंग केला असेल, ज्यांनी भीती का बाळगली असेल, ज्यांनी परमेश्वरा कठीण पण किंवा ज्यांनी दुखावलेले आहेत, त्यांना येशू आज त्यांना तू घट्ट पकड, यासाठी की येशू त्यांच्या जीवनामध्ये संजीवनी होऊ दे. ते मृत नको तर जिवंत होऊ देत. आणि बापा येशू, तुझं गौरव प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि मंडळाद्वारे होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.